लक्ष लागला यशवंत ठाकूर 100 रुपये गोष्टी करायला हातात हात नाही द्यायचा डोक्यावर. एक मिनिट आता माईक नंतर बक्षीस पुकारा. बोलता बोलू नका, बोलतो मोडू नका. पाठीमागे सरळ कुस्ती मध्ये करायची आहे. बस मंदार ठाकूरनं पण तिथंच पार करण्याचा प्रयत्न चालवला त्या करांना. आता कोणी बोलू नका. ऐका पंच आपलं काम करतात. फक्त शाळांचं प्रोत्साहन द्या. हा बावरवर कोणी बोलू नका. मशालापर्यंत सगळे येतो. तिथलं पुढचा प्रवास ज्याची त्याला करायचा असतो. पाहिलं नाही तिथं कोणी खेळायला जाणार नाही. ज्याचे त्याला करायचंय. रोज लाल मातीचा घामर चिकल केल्याशिवाय साध्य होत नाही. गावच्या पोरानं कब्जा घेतला की बघा किती जणांची छाती अभिमानानं फुलून आली. याला म्हणतात गावाचं फ्री. आपल्या गावचं मैदान आहे. तोही पैलवान खालचा निपक्षपातीपणाचा निर्णय घेणारा पंच आहे. आपला प्रकार तर असतो. आपण इथं बोललो तर आदिवासात कोण बोलायचा मध्ये उशीर झाला तर त्याला बाद केलं जातं. दुसऱ्या दिवशी डायरेक्ट एंट्री असते. बाहेर जर सांगणारा जर एका व्यतिरिक्त दोन असले तरी पहिल्यांदा बाद केला जातो. नियम आहे. नियमाने आणि वेळेने बांधलेली कुस्ती आहे. शिस्तीमध्ये मस्ती त्याच्या नाव कुस्ती. शिस्तीमध्ये मस्ती केल्याशिवाय कुस्ती होत नाही. पण शिस्तीमध्ये मस्ती करायला 10-10 वर्ष कसावं लागतंय, घासावं लागतंय. रोज लाल मातीचा घामाला चिकल करावा लागतो. आणि बगल डूब करून सहज कब्जा घेतला मंदार ठाकूरला. या गावची मातीच लई न्यारी. लाल मातीचा धामाला चिकर केल्याशिवाय साध्य होत नाही. करण बांबुडेचा कब्जा घेतला हाताची सांग धरण्याचा प्रयत्न. पंच सतर्क आहेत. अनुभव सिद्ध दोन्ही पंच लाभलेले आहेत आखाड्यावरती. आणि ह्या कुस्त्यांचा थेट लाईव्ह प्रेक्षेपण आहे युट्यूबला. बराच वेळ झाला युट्यूब वाल्या वाटतं आप येऊन खेळू का काय. पंच दोन्ही राज्यस्तरीय पंच सुधाकर पाटील आणि वैभव महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेला सुद्धा पंच म्हणून असता. खरोखर या गावाला कुस्तीचा वारसा आहे. जशी छत्रपती शिवरायांची तलवार तरफली महाराष्ट्र अस्मिता फडकली. संतांच्या अमृतवाणीनं जीवन झालं साकार म्हणून आपल्या सगळ्यांच्या जीवनाला आकार आलेला आहे. अशाच पैलवान मावळ्यांनी बळ दिला छत्रपती शिवप्रभूंना. अशाच पैलवानांनी बळ दिला आणि हिंदू स्वराज्याची स्थापना झाली. म्हणून आज आपण अभिमानाने जगू शकतो. ही रायगडची पुण्यभूमी आणि या पुण्यभूमीतील असं लागलं खेळ कुस्ती. मंदार कुस्ती करायचे. करण कुस्ती करायचे. रोज कुस्ती माझ्या रोज अशा पोरांसाठी माझ्याकडनं तारका घेऊन जावा. उद्या इंदापूर तालुक्यात केतकी रंगावर फार मोठा मैदान आहे. महाराष्ट्र विरुद्ध पंजाब, महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक फार मोठा मैदान आहे. रोज मैदान आहे. 27 तारखेला बीड रोज मैदान आहे. रोज आम्ही याच बाजारात आहे. फार चांगलं कुस्ती मैदान धुळे पारंगीचा. सुरभी अजित पाटील महिला पैलवान यांनी स्टेजवर यायचं आहे. सुरभी अजित पाटील
हजा इतन अरे शादी से पटेल भी मारेंगे अच्छा माझ्यासाठी इंद्रजीत यांच्याकडून